कटिंग शिकवलं. हॅलो एव्हरीवन, मी काल तुम्हाला पेन्सिल स्कटचं पेपर कटिंग शिकवलं. आज मी 34 साईजचं पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आतापर्यंत आपण जे हाफ कटोरी फुल कटोरीचे ब्लाऊज शिवले तर ते मागचा गळा डीप होता. हा जो ब्लू ब्लाऊज दाखवते मी त्याचा बघा, मागचा गळा जो आहे तो डीप आहे, त्यामुळे त्याचं शोल्डर छोटं दिसतंय. पण तेच हा जो ब्लाऊज आहे याचा गळा जो आहे हा बंद गळा आहे. बंद गळा इन द सेन्स 2 किंवा 3 इंचाचा गळा आहे ह्याचा फक्त. म्हणजे मागचा गळा जेव्हा बंद आहे, कॉलर, हायनेक, बोटनेक याच्यासाठी आता ही माहिती मी सांगते तुम्हाला. ह्याचं शोल्डर बघा, मागचा गळा जेव्हा छोटा आहे तेव्हा ही शोल्डरची विड्थ किती वाढली आहे बघा. तेच हा जेव्हा आपण असा ब्लाऊज कटिंग केला होता, तर मी तुम्हाला ह्याला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल नेमकं आपण आता काय करणार आहोत. हा ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवला आहे, हा फ्रंट. आता इथे ठेवल्यानंतर ह्याच्या पुढे इथपर्यंत हा शोल्डर आहे. इथपर्यंत हे शोल्डर घेतल्यानंतर किती डिस्टन्स जास्त आहे, 1 इंचाचं, 1 ते 1.5 इंच जास्त आहे. या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. हे शोल्डर बघा, ह्या पॉईंटपासून इथपर्यंत हे वरचं शोल्डर आहे या ब्लू ब्लाऊजचं. आणि या नेव्ही ब्लू ब्लाऊजचं हे 1 ते 1.25 इंचाचं, जवळजवळ 1.5 इंचापर्यंतचं शोल्डर हे जास्त आहे. म्हणजेच काय, मागचा गळा जेव्हा मोठा असतो तेव्हा शोल्डरची विड्थ जास्त घ्यावी लागते. पहिल्याच ओळीमध्ये आपण लिहिलं होतं फर्स्ट पेजमध्ये, जेव्हा मागचा गळा डीप असेल तेव्हा शोल्डरचे माप अंगावर न घेता तक्त्यातील म्हणजे चार्टमधील मापाप्रमाणे घेणे. तर चार्टमध्ये आपलं काय काय दिलं होतं की 3 गळ्यापासून ते 8.5 गळ्यापर्यंतचे मेजरमेंट्स दिलेले होते. या चार्टमध्ये आपल्याला 3 गळ्यापासून ते 8.5 पर्यंतचे हे 8.5 गळ्यापर्यंतचे शोल्डरचे मेजरमेंट दिलेले होते. म्हणजे जसं जसं गळा मोठा होत जातो तसं तसं शोल्डर कमी होत जातं. आणि जसा मोठा गळा असतो, छोटा गळा मोठं शोल्डर, मोठा गळा छोटं शोल्डर. आता आपल्याला डीप गळ्याचं न घेता आपल्याला बंद गळ्याचं ब्लाऊज शिवायचं आहे. म्हणजे आता मी हायनेकचं ब्लाऊज कटिंग करायचं कसं ते दाखवणार आहे. तर त्या हायनेकचं ब्लाऊज, हायनेकचा पॅटर्न करण्याआधी शोल्डर आणि आर्महोलमध्ये काय काय चेंजेस करावे लागतात, हायनेक, कॉलर, बंद गळा किंवा बोटनेक हे जे गळ्यांचे प्रकार आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय काय चेंजेस करावे लागतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर इथे बघा, शोल्डरसाठी आपण काय करायचं, जेव्हा हे डीप गळे असतात तेव्हा ह्याच्याप्रमाणे शोल्डर घ्यायचं. जेव्हा बंद गळा असतो, कॉलर असतो तेव्हा काय करायचं, अंगावर शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. म्हणजे शोल्डरच्या बोनपासून दोन्ही साईडचे बोन, राईट हँड साईडच्या बोनपासून लेफ्ट हँड साईडच्या बोनपर्यंत असं पूर्ण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. आणि ते जर पॉसिबल नसेल तर हे जे 3 गळ्यासाठी जे 7 शोल्डर दिले हे प्रत्येकासाठी 7 इंचाचं शोल्डर घ्यायचं. म्हणजे स्मॉल साईज असेल तर तुम्ही 6.5 घेऊ शकता, मिडियम साईजला 7 इंच आणि मोठ्या साईजला 7.5 इंच शोल्डर घेऊ शकता. हे कशासाठी, बंद गळा, कॉलर, हायनेक आणि बोटनेक याच्यासाठी आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट ह्याच्याप्रमाणे घ्यायचं. एक तर तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतलं शोल्डरचं तर काही प्रश्नच नाही, आणि ते जर पॉसिबल झालं नाही तुम्हाला घेणं तर ह्या मापाप्रमाणे आपण फक्त 7 इंचाचं शोल्डर घ्यायचंय. इथपर्यंत आलं लक्षात. आता हे 34 साईजची हा जो ब्लाऊज होता ह्याला आपण 5 इंचाचं शोल्डर घेतलं होतं, 5.5 म्हणजे हे 9.5 साधारण होतं. पण या 9.5 पेक्षा 1-1.5 इंच इकडून जास्त आहे. म्हणजे ह्या ब्लाऊजला फक्त आपण जे 4.5 शोल्डर घेतलं होतं तेच याला 4.5 घेतलेलं नाही आहे. हा मागचा गळा बंद आहे, हा पुढचा गळा छोटा आहे. मागचा गळा छोटा असल्यामुळे हे शोल्डरचं माप वाढलेलं आहे. हे 7 इंचाचं शोल्डर घेतलंय म्हणजे ओपन करून 14 इंच. असंच आपल्याला जेव्हा हायनेक, बोटनेक, कॉलर किंवा बंद गळा ह्याच्यापैकी कुठला ब्लाऊज शिवायचा असेल तर हे शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला वाढवावं लागतं. म्हणजे त्याचा वेगळा चार्ट नाही आहे शोल्डरसाठी. एक तर 7 इंचाचं घ्या किंवा बॉडी मेजरमेंट घ्या. इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता हे आर्महोलची लेंथ ही सुद्धा आपल्याला वाढवावी लागणार. जेव्हा आपण हे मेजरमेंट वाढवतो तेव्हा हे मेजरमेंट सुद्धा कंपल्सरी वाढवावं लागतं. आता हे बघा, या ब्लाऊजमध्ये हे शोल्डरचं मेजरमेंट घेतलंय, हे इथपर्यंत आलंय. आणि हा जो आर्महोल आहे मुंड्याचं माप आपण 5.25 इंच घेतलेलं होतं, हे इथपर्यंत आलंय. पण ह्या ब्लाऊजचं बघा खालपर्यंत आलंय, म्हणजे किती, 1-1.5 इंचाचा फरक झालाय दोन्हीच्या आर्महोलमध्ये. म्हणजेच बंद गळ्याचं ब्लाऊज असेल तेव्हा ह्याच्या आर्महोलमध्ये पण चेंजेस करावे लागतात. आता ते आर्महोलचे चेंजेस जे आहेत ते प्रत्येक साईजनुसार वेगवेगळे करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आपल्या नोट्समध्ये, एक चार्ट दिलेला आहे मी. मागचा गळा जर बंद असेल तर त्याच्यासाठी काय काय चेंजेस करायचे
बघा, बंद गळ्याचा ब्लाऊज साठी मुंडा खोली सीमा पुढील प्रमाणे घेणे, म्हणजे 28 छाती पासून 42 छाती पर्यंतचं मेजरमेंट दिलेलं आहे. 28 छातीला 6.5 घ्यायचंय, 30 6 घ्यायचंय. आतापर्यंत आपण 28 डीप गळ्यासाठी 5.5 असं माप आपलं 5.25 5.5 पर्यंतच वाढत होतं, पण आता काय होतंय 6.5 6.5 7.5 इथपर्यंत मेजरमेंट वाढतंय, कारण आपलं शोल्डर मोठं आहे, मागचा गळा बंद आहे, म्हणून आर्महोलची लेंथ, मुंड्याची खोली सुद्धा आपली वाढणार आहे. म्हणजे या मापाला मी किती घेतलेलं असणार आहे, 6.5 ते 7 इंचाचं मुंडा खोलीचं माप घेतलं असणार आहे. म्हणजे हे मेजरमेंट 7 इंचाचं येतंय आणि हे पण 6.5 ते 7 इंचाचं येतंय. जर कुणाचं काही ठराविक माप माहीतच नसेल तर तुम्ही दोन्ही माप अंदाजे 7 इंचाचे घेऊ शकता, म्हणजे शोल्डर पण 7 आणि मुंडा खोली पण 7, एक अंदाजे माप. पण जर तुम्हाला परफेक्ट फिटिंगनुसार घ्यायचं असेल तर हा जो चार्ट दिलेला आहे ह्याच्याप्रमाणे मुंडा खोलीचं माप घ्यायचंय आणि शोल्डरचं मेजरमेंट, एक तर बॉडी मेजरमेंट घ्या, नाही तर आपल्या चार्टमध्ये जो 7 इंचाचं माप दिलंय ते माप घेऊ शकता तुम्ही. इथपर्यंत लक्षात आलंच असेल. आता आपण 34 साईजचं बंद गळ्याचं पेपर कटिंग करणार आहोत. मेजरमेंट तुम्हाला माहितच आहे. याची लेंथ 13.5 13.5 आडवी लाईन मारली. आता आपली ही सेकंड स्टेप काय होती, मुंडा खोलीचं माप. आर्महोल लेंथ आपण किती घ्यायचो, 5.5 5.5 साईज नुसार घ्यायचो. आता आपल्याला किती घ्यायची आहे, 34 साईज साठी किती दिलेली आर्महोल लेंथ, 34 साईज साठी 6.5 इंच दिलेली. आपण किती घेणार, 6.5 इंच घेणार आहे. इथून तिथपर्यंत 6.5 इंच घेतले. आडवी लाईन मारली आणि इथे आता हे झालं. त्यानंतर शोल्डरचं मेजरमेंट 6.5 इंच घेते शोल्डर. हे का घेते, माझं बॉडी मेजरमेंटच आहे 12.5, तर मग मी 13 घेतले. ही आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. त्यानंतर चेस्टचा 1/4 + 1/2 इंच म्हणजे 9 इंच आले इथे, आणि वेस्टचा पण 1/4 + 1/2 इंच म्हणजे 7.5 + 1/2 म्हणजे 9, हे दोन्ही सेम आलेले. दोन्ही पॉईंट जोडायचे, त्याच्यापुढे मार्जिन ठेवायचंय 1.5 इंचाचं. आता हा इथपर्यंत तर बेस पहिला ब्लाऊज काढला तसंच काढलेले आपण, म्हणजे फक्त शोल्डरचं मेजरमेंट वाढवले आणि हे मेजरमेंट वाढवले. हे आर्महोलचं जे मेजरमेंट आहे ते चार्टमध्ये दिले आहे आणि हे शोल्डरचं जे मेजरमेंट आहे ते आपण एकतर बॉडी मेजरमेंटनुसार घ्या किंवा चार्टमध्ये जे 7 इंचाचं माप दिलंय 3 गळ्यासाठी ते घेऊ शकता तुम्ही. हे इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता हे आर्महोलचं फ्रंट आर्महोल काढायचं आहे आपल्याला, तर काय करायचं, आपण आधी काय करायचं, ह्याचा मध्य काढायचो, मग 1 इंच आत घेऊन असे शेप द्यायचो. तर आपण काय करायचं, इथून 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आणि हे शोल्डर्सला जोडून टाकायचं. हे आतमध्ये का घेतलंय, कारण हे जे मेजरमेंट हे आपलं एवढंच यायला पाहिजे होतं रेग्युलर प्रमाणे, तर हे आलं एवढं, त्याच्यामुळे काय होईल, इथून जरी आपलं हे बरोबर असेल फिटिंगला तर इथून असा जो शेप देऊ आपण तर इथे घोळ येणार आहे, एक्स्ट्रा कापड राहणार आहे, म्हणून आपण थोडंसं आतून जर घेतलं तर हा शेप इथे बरोबर येईल. तर हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार. आणि ह्या ही जी स्ट्रेट लाईन होती यालाच फक्त शेप द्यायचा आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. फ्रंट आणि बॅक मध्ये जास्त फरक नाही याच्यामध्ये. हे इथपर्यंत आलं लक्षात. आता आपण प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेऊयात. इथून 2 इंच वाढवायचंय प्रिन्सेस कटला. ही आपली स्ट्रेट लाईन आहे. या लाईन पासून इकडे 2 इंच वाढवले आपण, ते आता गळ्याला जोडायचंय. गळ्याची लेंथ किती आहे, साधारण 7 इंचाची आपण इथपर्यंत धरू, म्हणजे या पॉइंट पर्यंत आहे.
हे इथून जोडून टाकायचं. आता इथे गळ्या मी गळ्याचं मार्किंग केलेलं नाहीये, फक्त हा अंदाजे गळ्याचं इथे 7 इंचाचं गळ्याचं मार्किंग केले आणि ते आपल्याला इथे जोडून टाकायचं. त्या मापाचं टक्स पॉइंट आहे 9, 9+8 = 9.5 घेतलं. त्यानंतर इथून या पॉइंट पासून 1/10 पार्ट ऑफ चेस्ट प्लस हाफ इंच म्हणजे 3.4 + 1/2 म्हणजे 4 ला 1 लाईन कमी येणार. हा झाला आपला पॉइंट. आता आपण इथून एक लंब टाकणार आहे. नंतर इथून 1.25 इंच खाली घ्यायचंय आणि इथून 1.25 इंच सॉरी वरती घ्यायचंय. हे दोन्ही पॉइंट असे जोडून टाकायचे म्हणजे हे मागच्या भागात शिकवलं त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचंय. इथे टक्स देऊन घेते 1.5 इंचाचा टक्स. हा टक्स झाल्यानंतर हे आरमोलला आपण हे जोडून टाकायचं. आता हा जरा डीप आरमोल आहे, थोडस आपला हा शेप वर जाऊ शकतो अशा पद्धतीने. हे झालं. आता जसं मी सांगितलं याला जर बोटनेक करायचं असतं तर आपण बोटनेकचा शेप दिला असता, कॉलर करायची असती तर कॉलरचा गळ्याचा आकार केला असता. आता हायनेक करायचा म्हणून आपण हायनेकचा शेप देणार आहोत. हा पोर्शन आज नवीन शिकवते. ह्याच्यात जे चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला समजले का? जेव्हा मागचा गळा बंद असतो, आता हे जे बंद गळ्याचं माप आहे, तुम्ही हाफ कटोरी, फुल कटोरी, प्रिन्सेस कट, टू पीस कटोरी, कुठल्याही कटोरीच्या ब्लाऊजला हे मेजरमेंट टाकू शकता. तर हे प्रिन्सेस कटचं तर काल शिकवलं त्याप्रमाणेच करायचंय. आज हा नवीन बदल शिकवलाय, जेव्हा मागचा गळा बंद असतो तेव्हा शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय चेंजेस करायचे. आता हे जे मी आज शिकवणार आहे मी हायनेकचा ब्लाऊज, तर त्याच्यामध्ये आपण जी शोल्डर पट्टी नेहमीप्रमाणे इथून घेतो ना 3-3.5 इंच मार्किंग करतो, त्याच्याऐवजी आपल्याला ही गळ्याची विड्थ मार्क करायची. सपोज गळ्याची विड्थ आपण 3 इंचाची साधारण सगळे यूज करतो, 3 इंचाची गळ्याची विड्थ घ्यायची, त्या 3 चा सेंटर काढायचा 1.5 इंचावर. आणि हा जो 1.5 इंचाचा पोर्शन आहे म्हणजे हे झाले 3 इंचाची गळ्याची रुंदी आपण सगळ्यांसाठी घ्यायची. त्याच्यानंतर याचा मध्य काढायचा 1.5. जर लहान साईज असेल तर तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता. आता हे नॉर्मल 32-37 फूटच्या सगळ्यांसाठी 3 इंच इनफ आहे. हे 3 इंच घेतल्यानंतर त्याचा मध्य काढला 1.5 इंचावर. आता हे टोटल 3 आहे ना, मग आपण हे वरती पण 3 घेणार. आडवं 3 आहे तर उभं पण 3 घ्यायचंय. हे 3 इंच घेतले, याच्या पुढे आपल्याला 1/2 इंच, 1/2 ते 1/2 इंच मार्जिन ठेवायचंय. हे मार्जिन ठेवलं. आता हे जे 3 इंच घेतलं तर त्याचा सेंटर काढला आपण 1.5 इंचावर. आता ह्या पॉइंट पासून आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे. थोडासा ब्रॉड घ्यायचा इथून आणि हा असा घ्यायचा. हा झाला नेक. ऍक्च्युअल नेक आपला इथून आहे ना, मग अगदीच इथून शेप दिला आपण तर तो अगदीच छोटा होऊन जाईल, म्हणून इथे थोडस ब्रॉड करायचंय. हा झाला हाय नेकचा शेप. आता बंद गळा असेल, हाय नेक, कॉलर, बंद गळा किंवा बोटनेक, हे जे छोट्या गळ्यांचे ब्लाऊज आहेत त्याच्यासाठी कंपल्सरी शोल्डरला उतार द्यायचा, 1/2 इंच खाली घ्यायचं शोल्डर, स्लोप द्यायचा त्याला. आपण डीप गळ्यांसाठी स्लोप दिलेला नव्हता कारण ऑलरेडी शोल्डर उतरत असतात डीप गळ्यांमध्ये, आणि आपण अजून स्लोप दिला तर तो शोल्डर अजून उतरतील. म्हणून जेव्हा मागच्या गळा डीप असतो तेव्हा शोल्डरला उतार देऊ नये, आपल्या नोट्समध्ये लिहिलेलं आहे. पण मागच्या गळा जेव्हा असा कॉलर आहे ना एक बंद गळा असतो तेव्हा शोल्डरला कंपल्सरी 1/2 इंच उतार द्यावा लागतो, नाहीतर मग इकडचा पोर्शनची फिटिंग व्यवस्थित बसत नाही, इथे घोळ येतो. मग इथपर्यंत आलं असेल लक्षात. आता आपण हे कटिंग करणार आहोत. हा सिंगलच पेपर आहे. आता तुम्हाला फ्रंट आणि बॅक वेगवेगळे काढावं लागणार. बॅक मध्ये सुद्धा आपल्याला आर्मोलचे हे चेंजेस करायचे. म्हणजे हे बघा, हा जो मुंडा आहे हा बॅक नेकचा आहे, मागच्या भागाचा आहे. शोल्डरला जो स्लोप दिलाय तो स्लोप कट करायचा आपल्याला. ही जी वरची पट्टी घेतली होती आपण ती पण पट्टी कट करायची. ही स्ट्रेट लाईन,
आणि हा गळा सुद्धा कट करून टाकायचा आपल्याला पुढच्या भागाचा. आता हा फक्त पुढचा भाग निघाला आपला, मागचा भाग आपल्याला वेगळा कटिंग करावा लागणार आहे. त्यासाठी दोन्ही एकत्र करायचा प्रयत्न केला तर जिथे जिथे चेंजेस करायचे आहेत ते विसरून जाऊ आपण जाताल. त्यामुळे तुम्ही काय करा, दोन्ही भाग वेगवेगळे कट करा. थोडासा त्रास पडेल पण चुका होणार नाहीत. आता ही जी पट्टी आहे ती कट करून ठेवली. हे अशा पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. आता हा फ्रंट मुंडा कट करायचा आहे, हा टक्स कट करायचा आणि इथून कट करून टाकायचा. हा मुंड्याचा आकार हा झाला पुढचा भाग आपला कटिंग करून. मागचा भाग नेहमीप्रमाणे करायचा आहे, फक्त शोल्डर आणि मुंड्यात जो बदल केला आपण ह्याच्यात तोच मागच्या भागामध्ये बदल करायचा आहे. आणि ही जी पट्टी आहे ही फ्रंटलाच येणार, ही बॅकला येणार नाही. बॅक नेहमीप्रमाणे स्ट्रेट येणार. हा मी मागचा भाग काढून घेतला आहे, त्याच्यामध्ये हा मागचा मुंड्याचा आकार दिलाय आणि हे जे शोल्डर स्ट्रेट होतं त्याला अर्धा इंच उतार दिलाय. म्हणजे हा उतार आपण फ्रंट पार्टला दिला त्या पद्धतीने द्यायचा आहे. आता मागच्या भागाचे टक्स काढून घ्यायचे. हे पण नेहमीप्रमाणेच घ्यायचे, बाकी काहीच बदल करायचं नाही त्याच्यामध्ये. हा भाग कट करून टाकायचा. हा भाग कट झाला, आता आपण ब्लाउज कटिंग करून घेऊया. हा पीस कट करून घेऊया. याला आपण फ्रंट ओपन द्यायचं आहे, त्यामुळे बॅकचा जो भाग आहे तो अनफोल्ड ठेवायचा आहे. इथे टाचण्या लावून घेते मी. म्हणजे ही जी स्ट्रेट लाईन आहे ही जी लाईन ही स्ट्रेट आली पाहिजे बरोबर. हे बरोबर आहे. इथे पिन लावून घ्यायचे आणि हा जो भाग आहे हा क्रॉस मध्ये ठेवायचा. इथे पण पिन लावून घ्यायची. आता आपल्याला योग काढलेला नाही, आपण योग डायरेक्ट फॅब्रिक कापडावरच काढून कापून घेऊया. आपण तो सोपा आहे काढायला. आता हे कटिंग करायच्या आधी आपल्याला याला मार्जिन ठेवायचं आहे. जसं कटोरीच्या ब्लाऊजमध्ये आपण इथे मार्जिन ठेवलं होतं ना, हाच पोर्शन आपल्याला परत इकडे जोडायचा आहे. त्यामुळे दोन्ही भागांना आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे असं. आणि हे बाकीचं जे आहे ते असं नेहमीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही खूप सोपं आहे आणि त्या प्रिन्सेस कटला डिमांड खूप आहे सध्या. अतिशय सोपा आहे हा ब्लाऊज. आता आपण हे कटिंग करून घेऊया. ही खालची लाईन आधी कट करून घ्यायची व्यवस्थित लेवलमध्ये.
हा झाला मागचा भाग. ही कटोरी जी आहे साईडचा भाग, याला आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवलंय. हा साईडचा पोर्शन आहे. आता हा पुढचा जो भाग आहे तो कट करून घेऊ. हा झाला साईडचा पण. आता आपले स्लीव्ज आणि योक राहिलेला आहे, आपण स्लीव्ज काढून घेऊया. त्याच्यामध्ये स्लीव्सची लेंथ किती बसते आपण बघूयात. याला आपण शॉर्ट स्लीव्ज घेऊया ओव्हरलॅपचे. तर ओव्हरलॅपसाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. स्लीव्ज आणि योक आपण नंतर काढूयात.